आजच्या या पर्यटन आणि इतिहास पाठातील शेवटच्या मुद्द्याकडे आपण वळूया. पर्यटन व आतिथ्य क्षेत्रातल्या व्यावसायिक संधी. मी असं म्हणेन की पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आपल्याला रोजगाराची उपलब्धता करता येऊ शकते. कसं तर विविध प्रकारच्या खानावळी, हॉटेल्स, निवास व्यवस्था, प्रवास व्यवस्था, मार्गदर्शक म्हणजेच गाईड, अशा वेगवेगळ्या घटकांना आपण याद्वारे रोजगार उपलब्धता करून देऊ शकतो. मी तर असं म्हणेन की जेव्हा एखादा पर्यटक एखाद्या स्थळाला भेट द्यायला येतो तेव्हा पासून ते तो आपल्या भागामध्ये जाईपर्यंत जो काही खर्च करतो त्या खर्चातून वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार उपलब्ध होऊ शकतात. वाहतूक करणारा व्यक्ती, निवासस्थानापर्यंत घेऊन जाणारा व्यक्ती, खानावळी पर्यंत घेऊन जाणं, प्रवास करत असताना त्यांना वेगवेगळ्या वस्तू विकत घ्यायच्या असतात, मग आपल्या भारतामध्ये हस्तकौशल्याद्वारे किंवा कुटीर उद्योगांद्वारे ज्या वस्तू तयार केल्या जातात त्या वस्तूंसाठीच्या बाजारपेठा सुद्धा आपल्याला निर्माण करता येऊ शकतात आणि अनेकांना रोजगाराची प्राप्ती आपल्याला करून देता येऊ शकते. लक्षात येते का? म्हणजे अशा या सगळ्या गोष्टी आहेत की ज्याद्वारे पर्यटनामध्ये किंवा आतिथ्य क्षेत्रामध्ये तुम्हाला व्यावसायिक संधी आहे. म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगतो की प्रवास सुरू झाल्यापासून ते प्रवास संपेपर्यंत वेगवेगळे घटक यांना रोजगाराची संधी याद्वारे प्राप्त होऊ शकते. मग वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या संधी प्राप्त झाल्यामुळे साहजिकच रोजगार मिळतो, आपल्या देशांमधल्या बाजारपेठा सुद्धा वाढतात आणि याद्वारे आपल्याला चलन प्राप्त होतं आणि यातून त्या स्थानिक भागाचा विकास आपल्याला करता येतो. पर्यायाने देशाच्या विकासामध्ये आपल्याला योगदान देता येऊ शकतं. आता महाराष्ट्राचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर महाराष्ट्र ही अशी एक कर्मभूमी आहे की जिथे वेगवेगळ्या प्रकारचं सांस्कृतिक वैभव, शैक्षणिक वैभव, धार्मिक वैभव आपल्याला आढळून येतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पर्यटन क्षेत्रात व आतिथ्य क्षेत्रात आपल्याला अनेक प्रकारच्या व्यावसायिक संधी चालून येऊ शकतात. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की अजिंठा, वेरूळ, धारापुरी, कारले भाज्या यांच्यासारख्या लेण्या की ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्राचीन परंपरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आपल्याला दिसून येते. पंढरपूर असेल, गाणगापूर असेल, तुळजापूर असेल, शेगाव असेल, शिर्डी असेल यांच्यासारखी धार्मिक स्थळं आहेत की ज्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात आणि आपल्याला त्यातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर करता येऊ शकते. वेगवेगळ्या प्रकारचे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये आहे त्या ठिकाणी भेट देता येऊ शकते. एवढंच नव्हे तर काही थंड हवेची ठिकाणं आहेत, उदाहरणार्थ चिखलदरा असेल, महाबळेश्वर असेल, माथेरान असेल, पाचगणी असेल, खंडाळा असेल, लोणावळा असेल, तर ह्या थंड हवेच्या ठिकाणी वेगवेगळे देशी आणि विदेशी पर्यटक येऊन वास्तव्य करतात आणि महाराष्ट्रामध्ये त्याद्वारे रोजगार आणि बाजारपेठांची भरभराट आपल्याला दिसून येते. वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प आपल्याकडे आहेत, जसं कोयना धरण बांधलेलं आहे, जायकवाडी प्रकल्प आहे, चांदोली प्रकल्प आहे, तर अशी वेगवेगळी प्रकल्प आहेत.
दाजीपूर, सांगवेश्वर, ताळोबा अशी अभयारण्य महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्याद्वारे आपल्याला महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास करता येऊ शकतो. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये 1975 पासून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ स्थापन केले आहे. काय? महाराष्ट्र विकास पर्यटन मंडळाची काय केलेली आहे? स्थापना केलेली आहे की ज्याद्वारे महाराष्ट्राच्या पर्यटन स्थळाचा विकास केला जातो. ज्या महाबळेश्वरचा मी उल्लेख केला मित्रांनो, तिथे एक भिलार म्हणून गाव आहे. महाबळेश्वरला भिलार म्हणून एक गाव आहे की ज्या गावामध्ये जी पण घरं आहेत त्या प्रत्येक घरांमध्ये पुस्तक आहे. म्हणजे हे गाव पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. तर अशी वेगवेगळी पर्यटन स्थळं आणि त्यांच्या विकासासाठी आपण केलेले प्रयत्न, त्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी सुद्धा आपण प्रयत्न केलेले आहेत हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि पर्यटनाच्या आनंदाबरोबर आपण पर्यटन स्थळाचं जतन आणि संवर्धन कसं करू या दृष्टीने सुद्धा पावलं उचलली पाहिजे. आज या ठिकाणी आपला हा पाठ संपतोय. पुन्हा भेटूया नवीन पाठामध्ये.